नवी मुंबईतल्या कामोठीमध्ये बनतोय हानिकारक सॉस, मनसेचे अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार। मुंब्रा बायपासवर खोदकामादरम्यान कोसळली दरड, थोडक्यात बचावले मजूर। ठाणे महापालिका क्षेत्रात पुढचे 3 दिवस अनियमित पाणीपुरवठा, गाळ जमा झाल्यानं पंपिंगवर परिणाम। भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 25 ते 30 जणांना चावा, नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला दगडांनी ठेचलं। नाशिकमध्ये आठवड्याभरातच डेंग्यूचे 96 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 365 वर। रुग्ण वाढल्यानंतर पालिकेची जनजागृती मोहीम। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गच्या फोंडा घाटात रस्त्यावर खड्डा, अवजड वाहनांना घाटातून वाहतूक करण्यास बंदी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खलीद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, खासगी तक्रारीवरून खलीद यांची एसीबी कडून चौकशी सुरू। तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे सीईओ नगण्णा पाटलांचं निलंबन, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं भोलं। बस थांबवण्यावरून एसटीच्या महिला वाहक आणि प्रवासी भिडले, संभाजीनगर मधल्या पाचोड बस स्थानकातील घटना। आता एडस संक्रमणाला आळा घालणं शक्य, संशोधकांचा दावा, दक्षिण आफ्रिका आणि युगांडातील एडस बाबत महावैद्यकीय चाचणी यशस्वी। सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे हाहाकार, 40 कुटुंबाचे संसार उघड्यावर, तर 8 घरं जमीनदोस्त। पावसामुळे कोकणातलं सौंदर्य बहरलं, कणकवली ते कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा गगनबावडा घाटातील टिपलेली नयनरम्य दृश्य।